डोंबिवलीतल्या एका निर्माणाधीन इमारतीच्या खड्ड्यात पडून एका 10 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. डोंबिवली पूर्व येथील सागावमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली. सत्यम मौर्य असं त्या दुर्दैवी मुलाचं नाव आहे. सत्यम मंगळवारी संध्याकाळी 5 च्या सुमारास खेळण्यासाठी बाहेर गेला होता. तो 2 तास उलटल्यानंतरही घरी परतला नाही, त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी त्याचा शोध सुरू केला. तासभर शोध घेऊनही सत्यम सापडला नाही, त्यामुळे त्यांनी नजीकच्या इमारतीमध्ये त्याचा शोध सुरू केला. त्यावेळी त्या इमारतीच्या लिफ्टसाठी खोदलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यामध्ये सत्यमचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर सत्यमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. डोंबिवली मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून या प्रकरणात निष्काळजीपणा करणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी होते. हुआ था कि वो बच्चा खेल रहा था, वो बिल्डिंग बन रहा था, तो टेंक था उसमें वो गिर गया. अच्छा, तो कब की घटना ये आज का है भाई, 5 बजे का. बच्चा गायब कब से था? 5 बजे से 8 बजे तक ढूंढे, 8 बजे मिला वो उसी में. कैसे मिला? ढूंढ रहे थे तो फिर देखा टाकी में ही पड़ा था, रूम के बाजू में ही ये टैंक, उधर मिला वो. कितने मतलब कितने भाई बहन? वो एक लड़का की लड़की है उसके. एक लड़का? हाँ, पहला ही लड़का. क्या नाम? राजकुमार मौर्या. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.